नमस्कार मित्रांनो, तणावमुक्त व्हा आनंदाने जगा या विषयावरील व्याख्यानाकरता मी आपणासमोर उभा आहे. 21व्या शतकामध्ये कॉम्प्युटर ही देणगी आपल्याला मिळालेली आहे, तर ताण हा 21व्या शतकाचा शाप आहे असं मानलं जातं. जेव्हा वातावरणातील बदलांमुळे, आव्हानांमुळे किंवा काल्पनिक भीतीमुळे आपल्या शरीरावरती आणि मनामध्ये जे बदल घडून येतात त्याला ताण असं म्हणतात. जेव्हा एखाद्या होकारात्मक किंवा नकारात्मक घटनेमुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल घडून येतो त्यालासुद्धा ताण असं म्हणतात. भूतकाळातील घटनांचा आपण जर विचार केला तर आपल्याला दुःख होतं, निराशा येते. आणि भविष्यकाळातील घटनांबद्दल आपण जर विचार केला तर आपल्या मनामध्ये चिंता निर्माण होते. चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळते. मनुष्य चिंतेमुळे आतून पोखरून निघतो, जणू काही आतून जळून निघतो, जाळून त्या माणसाला चिंता टाकते असं म्हटलं जातं. ताणामुळे आयुष्याची लांबी म्हणजे लेंथ ऑफ लाईफ आणि जीवनाचा दर्जा म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ, लेंथ अँड क्वालिटी या दोन्हीवर ताणामुळे फरक पडतो किंवा परिणाम होतो. त्यामुळे ताण हा नकोच नको. तणावाला, तणाव म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्या शरीराने दिलेली प्रतिक्रिया आहे किंवा आपण त्याचा जो रिस्पॉन्स देतो तो रिस्पॉन्स आहे तणाव. म्हणजे एखादी गोष्ट वातावरणामध्ये घडते, त्या गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर होतो, मनावरचा परिणाम आपल्या मेंदूवरती होतो, मेंदूचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. म्हणजे एखादा विचार, त्यानंतर मेंदूमध्ये होणारे बदल आणि त्यानंतर शरीरावरती होणारे बदल, असं विचार, मन, मेंदू आणि शरीर अशा रीतीने एक शृंखला किंवा साखळी तयार होते आणि या ताणामुळे मनावरती आणि शरीरावरती बदल घडून येतात असं आपल्याला कळून येईल. ताणामुळे राग येतो. ताण आणि राग या दोन्ही पण गोष्टी चिंतेमुळे निर्माण होऊ शकतात. आणि चिंतेचे कोणते कोणते प्रकार आहेत आपण जर पाहिलं की चिंता ही विविध प्रकारची आपल्याला असू शकते. एक आहे आर्थिक चिंता म्हणजे पैशाची विवंचना. काही चिंता तारुण्यातील असतात, स्पेसिफिक तारुण्याची चिंता, नोकरी अथवा व्यवसाय चालू करण्याची चिंता, नोकरीतून काढून टाकण्याची, प्रमोशन मिळण्याची चिंता, लग्न होण्याची चिंता, चांगली वधू मिळण्याची चिंता किंवा लैंगिक स्वरूपाची चिंता, अशा अनेक चिंता तारुण्याच्या आहेत. लहान मुलांना काही चिंता असतात, होमवर्क कसं होईल, शिक्षकांची भीती असते, आई वडील रागवतील का. आणि खूप जेव्हा होमवर्क घरामध्ये असतं, घरी दिलेलं असतं शाळेतून, तेव्हा त्यांना खूप टेन्शन निर्माण होतं. एक लहान मुलगा आपल्या वडिलांना असं म्हणाला की बाबा, संध्याकाळी तुम्ही घरी येता, घरी चहा पित पित वर्तमानपत्र वाचत बसता, तुम्हाला तर काहीच चिंता नाही, काहीच ताण नाही, मला पहा किती होमवर्क आमच्या टीचरनी दिलेला आहे. लहान मुलाला तिची चिंता असते. मध्यम वयातील चिंता, यामध्ये मुलामुलींची लग्न, त्यांचे शिक्षण याबद्दलची चिंता असू शकते. म्हातारपणातील चिंता काही असतात, ज्यामध्ये एखादा आजार आपल्याला होईल, आपल्याला आपला पैसा पुरेल किंवा नाही, आपल्याला मृत्यू केव्हा येईल का, एखादा गंभीर आजार आपल्याला होईल का, अशा तऱ्हेची चिंता म्हातारपणी असते आणि ती चिंतासुद्धा महत्त्वाची आहे. ताणाची कारणं काय काय आहेत, ताण कशामुळे येतो? ताणाची अनेक कारणं आहेत. खालील गोष्टींमुळे मनावर ताण येतो. एक तर माणूस निष्क्रिय असला की ताण येतो. जेव्हा काहीच काम नसतं
त्यावेळेस त्याला ताण येतो. दुसरं म्हणजे भविष्याबद्दलची काळजी सतत जर करत राहिलं तर ताण येतो. कसं होईल, नोकरी लागेल का, आपल्याला काही लॉसेस आपल्या धंद्यामध्ये येतील का, यामुळे ताण येतो. परीक्षेची भीती, मुलाखतीची भीती, काय होईल कसं होईल याच्याबद्दल ताण येतो. धमकी, समजा कोणी आपल्याला धमकी दिलेली आहे, शारीरिक इजा करण्याची धमकी, लीगल ॲक्शन घेण्याची धमकी, अशी धमकी काही मारून टाकण्याची धमकी, अशा धमकींमुळे सुद्धा ताण येतो. मत्सर, आपल्यापेक्षा कोणी वरचढ होत आहे का, कोणी वरचढ आहे का, त्याचं प्रमोशन होत आहे, तो आपल्यापेक्षा अधिक आहे काहीतरी कुठल्या गोष्टीमध्ये, यामुळे सुद्धा ताण येतो. नंतर अनिश्चितता, पुढे भविष्यात काय होईल, काय निकाल लागतील, हे अनिश्चित असल्यामुळे मनावरती ताण येतो. नकारात्मक दृष्टिकोन, ज्या ज्या व्यक्तींचा दृष्टिकोन नकारात्मक असतो, प्रत्येक गोष्ट ते निगेटिव्ह साईडनीच पाहतात, त्यांनासुद्धा मनामध्ये ताण येतो. भीती मनामध्ये की काय अघटित होईल, अशी प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात काहीतरी होईल, प्रत्यक्ष होईल किंवा अप्रत्यक्ष होईल, असं काय होईल काय नाही, सतत एकसारखी हुरहुर जेव्हा लागते, भीती जेव्हा असते, त्यावेळेस ताण येतो. स्पर्धा, हे स्पर्धेचे युग आहे, कॉम्पिटिशन आहे, आणि स्पर्धेमध्ये काय होईल यामुळे सुद्धा चिंता येते. मनातील द्वंद्व, मी काय करू, हे करू की ते करू, असं करू की नको करू, अशा एकसारखं मनामध्ये द्विधा मनस्थिती जी आहे, त्या गोष्टींमुळे ताण येतो. अहंकार, मी कोणीतरी एक मोठा व्यक्ती आहे, मला सगळं माहिती आहे, आय नो इट ऑल ॲटिट्यूड, मला सर्व माहिती आहे, या अहंकारी वृत्तीमुळे सुद्धा ताण येतो. कारण काय, जे लोक अहंकारी असतात ते मनातून दुबळे असतात, कमजोर असतात. काल्पनिक भांडण, माझ्या वरिष्ठांशी भांडण होईल का, सहकाऱ्यांशी भांडण होईल का, मी प्रवास करायला जातो आहे, माझं कोणाशी सहप्रवाशांशी भांडण होईल का, अशा रीतीने काही काल्पनिक भांडणाच्या विचारामुळे सुद्धा ताण येतो. नंतर दबाव, प्रेशर, इफ समवन इज वर्किंग अंडर प्रेशर, मित्रांचा दबाव आहे, सुपिरियर्सचा दबाव आहे, एखादं काम अनैतिक करायचा त्याकरता दबाव आहे, भ्रष्टाचार करायचा दबाव आहे, भ्रष्टाचार न करायचा दबाव आहे, कुठलाही पण होऊ शकतो, तर यामुळे ताण येतो. दुर्लक्ष, आपल्याकडे कोणी पाहतच नाही, मला निग्लेक्ट करतात, मला कोणी विचारतच नाही, मला कोणी मान देत नाही, मला कोणी सन्मान करत नाही, या गोष्टींमुळे मनावरती ताण येतो. कामाची घाई, कमी वेळात जेव्हा जास्तीत जास्त काम करायचं असतं, खूप काम करायचं आहे, खूप कामाचे डोंगर समोर आहेत, आणि थोड्या वेळात कमी वेळात ते सर्व काम जर संपवायचं असेल तर त्यामुळे ताण येतो, चुका होतात, आणि मग आणखीन ताण यायला लागतो. दारू, मादक पदार्थ किंवा तंबाखू, सिगरेट, या सगळ्या व्यसनांच्यामुळे सुद्धा मनावरती ताण येतो. गर्दी, आजकालच्या युगामध्ये जिकडे पाहावं तिकडे गर्दी आहे, बसेस, ट्रेन्स, पब्लिक ट्रॅफिकची सगळी वाहनं सगळी गर्दीने तुडुंब भरलेली आहेत, आणि त्यामध्ये वातावरण अशुद्ध होतं, आणि त्यामुळे सुद्धा मनावरती ताण येतो. ताणामुळे शरीरावरती काय काय बदल घडून येतात हे पाहणंसुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे, की ताणामुळे शरीरावरती काय नुकसान होतं, शरीराचं काय नुकसान होतं. ताणामुळे होतं काय, की पिट्युटरी ग्रंथी असतात आपल्या मेंदूमध्ये, पिट्युटरी ग्लँड्स, तर त्या ACTH नावाचं हॉर्मोन्स सिक्रेट करतात रक्तामध्ये, त्या ACTH हॉर्मोनमुळे आपल्या पोटामध्ये किडनीच्या वर ॲड्रेनल ग्लँड्स असतात, ॲड्रेनल ग्रंथी, ते ACTH त्या ॲड्रेनल ग्रंथीवरती परिणाम करतं, आणि त्यामुळे कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन्स ते रक्तामध्ये खूप सोडले जातात. यामुळे श्वासोच्छ्वास जोरजोरात व्हायला लागतो, शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक लागतो, ॲड्रेनॅलिन आणि नॉन ॲड्रेनॅलिन या हॉर्मोन्सचं प्रमाणसुद्धा वाढतं, यांचा स्त्राव जास्त शरीरामध्ये होतो, आणि त्यामुळे हृदयाची गती वाढते, हृदय आणि त्यामुळे रक्ताचं हृदयाभिसरण वाढतं. हृदयाची गती वाढल्यामुळे, रक्ताभिसरण वाढल्यामुळे रक्तदाब वाढतो, घाम येतो, हात थरथर कापतात, स्नायू कडक होतात,
यामुळे पचनक्रिया बंद पडते, कारण की पोटाकडे रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात जातो. डोळ्यातील बाहुल्या मोठ्या बनतात, कारण का जास्तीत जास्त लाईट आतमध्ये घ्यायचा असतो. मूत्राशय आणि गुदद्वार यामधील स्नायू ढिले पडतात, ज्यामुळे लघवीला किंवा संडासला लागते. आणि हातापायातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, जेणेकरून शरीरातील इतर अवयवांना रक्तपुरवठा जास्तीत जास्त होतो आणि ते अवयव चांगले काम करू शकतात. जेव्हा जेव्हा ताण एखाद्या आक्रमणाच्या स्वरूपामध्ये पाहिला जातो, तेव्हा खालीलपैकी तीन गोष्टी घडू शकतात. नंबर एक, माणूस त्याला प्रतिकार करायला सज्ज होतो, फाईट. माणूस तिथून पळ काढतो, फ्लाईट. किंवा त्या ठिकाणी तो निश्चित होऊन पडतो आणि आक्रमणाला शरण जातो, म्हणजे पॅरालाइज होतो. फाईट अँड फ्लाईट रेस्पॉन्स किंवा पॅरालाइज होणं, अशा प्रकारे या तीनपैकी एक रेस्पॉन्स ताणाला येतो. ताणामुळे खालील प्रकारचे शारीरिक आजार होऊ शकतात. जर आपण वरपासून खालपर्यंत पाहिलं तर डोकेदुखी, डोळेदुखी, अर्ध शिशी किंवा मायग्रेनचा आजार, पाठदुखी, पचनक्रियेचे विविध आजार म्हणजे ढेकर येणं, छातीत जळजळणं, उसक्या लागणं, पोटाला फुगारा येणं, अन्नपचन न होणं, संडासला न होणं किंवा संडास जास्त वेळ लागणं, लघवीला न होणं किंवा लघवी जास्त वेळ लागणं, घशाशी येणं, मानदुखी, खांदेदुखी, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, हृदयविकाराचा झटका येतो, संधिवात लवकर होतो, डायबिटीज लवकर होतो, स्नायूंचा कडकपणा, त्यामुळे सर्व अंग दुखतं, मानसिक आजार तणावामुळे होतात, नपुंसकत्व आणि शीघ्रपतन, अशा प्रकारचे सेक्शुअल आजारसुद्धा ताणामुळे होतात. त्यामुळे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम अधिक वेगाने काम करायला लागते. सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जर जास्त काम करायला लागली तर शरीराला लवकर थकवा येतो, शरीर थकून जातं. पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम निष्क्रिय बनते, पण पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जर अधिक काळ निष्क्रिय राहिली तर ती सर्व अवयवांना निष्क्रिय करते आणि ज्यामुळे सुद्धा ताण येतो. म्हणजे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम जर जास्त वेळ काम तिने केलं नाही तरीसुद्धा ताण येऊ शकतो, हे आपण कृपया ध्यानात घ्या. ताण आल्यामुळे आपण चिडचिडेपणा आपल्याला येतो, चिडचिडे बनतो, बेचैन होतो, रेस्टलेस होतो, गोंधळतो, आपली कार्यक्षमता कमी होते, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एकाग्रता भंग होतो, वैफल्यग्रस्त होतो आणि त्यामुळे साधे निर्णयसुद्धा आपल्याला घेता येत नाही. लॅक ऑफ टेकिंग डिसिजन्स, लक्षात राहत नाही आणि विसरभोळेपणा आपल्याला येतो. अशा तऱ्हेने ताणाचे शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात आणि ज्यामुळे जीवनाचा दर्जा म्हणजे क्वालिटी आणि जीवनाची लांबी म्हणजे लेंथ या दोन्हीवरती ताणामुळे परिणाम होतो. याशिवाय खालील बदल वर्तणुकीतून ताणामुळे घडून येतात. नंबर एक, शेवटच्या क्षणापर्यंत काम पूर्ण होत नाही ताणामुळे. घाईघाईने मनुष्य काम करायला लागतो, कोणतेही काम वेळेवर होत नाही आणि वेळ पाळला जात नाही. दोन तीन गोष्टी एकाच वेळेला करण्याचा मनुष्य प्रयत्न करतो आणि त्यामुळे वेळेचाही दबाव येतो, प्रेशर येतं. जेवताना सुद्धा माणूस काम करतो किंवा काही वाचन करतो, जोराने, भरभर, मोठ्याने बोलतो, इतरांना बोलू देत नाही, शपथ खाऊन बोलतो आणि उगीचच वादविवाद करतो. एका ठिकाणी तो बसून राहत नाही, इकडे तिकडे येरझारा घालतो. गंमत किंवा विनोद केलेला त्याला आवडत नाही, फार सिरियस तो मनुष्य असतो. लहान सहान गोष्टीत उदासीनता येते, चिडचिडेपणा होतो. अपघात होईल अशा रीतीने तो वाहन चालवतो, त्याला निद्रानाश होते, स्वस्त आणि शांत झोप ताणामुळे येत नाही. ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना कसं ओळखावं की हा ताणतणावाखाली आहे? आपण जर कोणाकडे पाहिलं तर आपल्याला कळलं पाहिजे की हा ताणतणावाखाली आहे. कसं ओळखावं? त्याची काही लक्षणं आहेत. एक म्हणजे नखं कुरतडतो, बसलेला माणूस पाय जोरजोराने हलवतो, आपली पोझिशन बदलतो, इकडनं तिकडे तिकडनं तिकडे, म्हणजे चुळबुळ करतो, दात खातो, मुठा आवळतो,
टेबलावर बोटं वाजवतो, खुर्चीवर बसले असताना एकतर पाय असे असे हलवतो किंवा या म्हणजे घडी पायाची बदलत राहतो एकसारखी आणि चुळबुळ आपल्याला जास्त दिसते. झोपेत दात खाण्याचं प्रमाण असतं, खांदे उडवून बोलतो, डोळे मिचकावून बोलतो, कपाळावर आठ्या पडतात, उसासे टाकून असं श्वास घेऊन उसासा टाकून तो बोलतो, जमिनीवरती पाय वाजवतो, श्वास लवकर लवकर घेतो किंवा भरभर घेतो, हातपाय खांदे मान पोटऱ्या यामधील स्नायू कडक दिसतात, पोट कडक होतं, भूक नाहीशी होते, भूक त्याला लागत नाही आणि वारंवार जांभया देतो. तर अशा तऱ्हेने आपण जर एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं तर त्याला कळून येतं की हा तणावग्रस्त आहे आणि तणावाखाली तो वावरतो आहे. तणावामुळे राग येतो आणि रागामुळे ताण येतो. प्रत्येक 10 मिनिटांच्या रागाबरोबर 600 सेकंदांचं हास्य आपण गमवत असतो. आगपेटीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू मात्र मुळीच नसतो. आगपेटीची काडी थोडं घर्षण झालं की लगेच आग लागून जाते कारण आत काहीच नसतं. आपल्याला तर डोकं आहे आणि डोकं आहे आणि मेंदू पण आहे, मग थोड्याशा कारणाने थोडंसं घर्षण झालं तर आपण डोक्यामध्ये आग का लावून घ्यावी? आपण आगपेटीच्या काडीसारखं वागायला नको. त्यामुळे ताण येणाऱ्या माणसाने सतत आगपेटीची काडी जवळ ठेवावी, म्हणजे आपल्याला नेहमी लक्षात राहील की आपण आगपेटीच्या काडीसारखं त्वरित एकदम डोक्यामध्ये आग लावून घ्यायला नको किंवा ताण घ्यायला नको. एका माझ्या कार्यशाळेमध्ये एक स्वामी आलेत आणि ते म्हणाले की डॉक्टर साहेब तुमची कार्यशाळा मला अटेंड करायची. म्हणजे का हो, आपण तर स्वामी आहात, महाराज आहात, लोक तुम्हाला एवढं मानतात, तुमचे लोक पाया पडतात, तुम्हाला माझी कार्यशाळा स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दलची कावर अटेंड करायची आहे. मग ते म्हणाले की डॉक्टर साहेब अहो तुम्हाला असं वाटतं की लोक आमच्या पाया पडतात, आम्ही खूप मोठे आहोत, पण मी खरोखरच तणावाखाली आहे. मला इथे पटलं कारण का जे जे लोक इतरांनी आपल्या पाया पडावं अशी अपेक्षा करत असतात ते अहंकारी असतात आणि अहंकारी लोकांना खूप ताण असतो. तो साधू म्हणाला की डॉक्टर साहेब लोकांनी माझ्या पाया पडले की मला फार चांगलं वाटतं, मला तुमच्या भाषणामुळे असं वाटायला लागलं की मी अहंकारी आहे आणि मी तणावग्रस्त आहे, त्यामुळे मी तुमची कार्यशाळा अटेंड केली पाहिजे. राग नष्ट करण्याकरता आपण काय काय उपाय करायला पाहिजेत राग यूज नाही म्हणून? राग कमी करण्याचा एक प्रभावी आणि खात्रीचा उपाय म्हणजे स्वतःला ओळखणे. स्वतःला ओळखा की आपल्याला राग येतो. काम नेहमी वेळेवर करावं म्हणजे ते कधीच तातडीचं होत नाही आणि त्यामुळे ताण येत नाही. चुकांपासून शिकावं आणि चुकांपासून कधी रागवू नये. कोणावर टीका करू नका आणि कोणालाही दुखवू नका. ज्या कामामुळे तुम्हाला संतोष आणि आनंद मिळतो असेच काम करा, म्हणजे तुम्ही रागावर निश्चितपणे नियंत्रण ठेवू शकता. नाही म्हणायला शिका, लर्न टू से नो. पुष्कळ समस्या किंवा चिंता या चिंता नसतातच, त्या चिंता म्हणजे केवळ विचारांचा अभाव असतो. आपण विचार करायला शिका. विचार करा पुढचा, वेध घ्या भविष्याचा, म्हणजे ताण कमी होतो. घडलेला बदल स्वीकारा आणि जे स्वीकारू शकत नाही ते बदलून टाका. ताणतणाव टाळण्यासाठी कमी चुका करा. चुका कमी करण्यासाठी आणि काम बरोबर करण्यासाठी लहानातले लहान प्रश्न इतरांना विचारा. जरी आपण असं त्यामुळे असं वाटलं लोकांना की आपण अज्ञानी आहोत तरी हरकत नाही, लहानातला लहान प्रश्न इतरांना विचारा, म्हणजे चुका होणार नाहीत आणि त्यामुळे ताण कमी होईल. लहान भांडं लवकरच गरम होतं. मन मोठं करा म्हणजे ताण येणार नाही. स्मरणशक्तीपेक्षा एक छोटासा पेन बरा, म्हणून एक छोटा पेन आणि कागद किंवा डायरी जवळ ठेवा, विसरणार नाही आणि ताण येणार नाही. तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणीही राग देऊ शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. Nobody on the face of this earth can make you angry unless
यू हॅव परमिटेड हिम टू डू सो. ज्या व्यक्तींपासून तुमचे काहीही नुकसान होणार नाही अशा व्यक्तींवर कधीही रागवू नका. असं म्हटलं जातं की डोंट फाईट विथ द पिग्स बिकॉज युअर क्लोथ्स गेट डर्टियर अँड द पिग्स लाईक इट टू. डुकरांना आवडतं ते भांडण केलं, म्हणून डुकरांशी कधी भांडू नका. श्रवण कौशल्य वापरा, लिसनिंग स्किल्स आपले चांगले डेव्हलप करा, लोकांना नेहमी ऐका, लोकांना बोलू द्या. जेव्हा तुम्ही रागात असाल तेव्हा उत्तर देऊ नका, शांत बसायचं, उत्तर द्यायचं नाही. राग महागात पडतो म्हणून तो श्रीमंतांनीच करावा किंवा कफल्लकांनीच करावा, आपण करू नये. वादविवाद डोक्यात ठेवून कधीही झोपू नका, झोप शांत लागत नाही, दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो, आपण आणखीन तणावाखाली जातो. आशा आणि नैराश्यामुळेच राग येतो, म्हणून आशा ठेवावी. परंतु आशा फुलफिल होईल म्हणजेच मला आनंद होईल अशा तऱ्हेचे विचार डोक्यात ठेवू नका, म्हणजे ताण येणार नाही. काम हेच रागावर कंट्रोल करण्याचे माध्यम आहे, म्हणून नेहमी सतत कार्यमग्न राहा. जेवढ्या अपेक्षा केल्या होत्या तेवढे यश जर आले नाही तर अपेक्षाच कमी करा. याचा अर्थ अल्पसंतुष्टपणा ठेवा असा नव्हे, कॉम्प्लासन्सी नको. ध्येय नेहमी उंच ठेवा, परंतु जेवढं यश मिळालं त्यामध्ये नेहमी समाधान माना. तुम्ही लोकांना बदलू शकत नाही, इतरांना बदलू शकत नाही, आई वडील भाऊ बहीण मित्रमंडळी नातेवाईक कोणालाही बदलू शकत नाही, म्हणून स्वतःला बदला. आय शुड चेंज. मुलांना नोकरांना किंवा इतरांना चुका करताना कधीही पकडू नका. ते जेव्हा चांगलं करत असतील तेव्हा त्यांना पकडा, तेव्हा त्यांना शाबासकी द्या, तेव्हा कौतुक करा. तुम्ही जे काही सांगत आहात ते फक्त 20% लोकांच्या लक्षात राहणार आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा की लोकांना फक्त 20% समजत आहे. म्हणून नोकरांना किंवा मुलांना किंवा आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना आपण जेव्हा जे काही सांगतो ते त्यांच्या 20% लक्षात राहणार आहे आपण ध्यानात ठेवा, म्हणजे राग येणार नाही. ताण आल्यावर लोक काय करतात, जेव्हा ताण येतो तेव्हा लोक काय करतात, एकतर ताणाचा उपयोग करून अधिक चांगलं काम करतात. एक्झामच्या वेळेला जर मुलांनी ताण घेतला परीक्षेच्या वेळेस तर परीक्षेचा ताण आहे म्हणून तो अधिक जोराने अभ्यास करायला लागतो आणि त्याला चांगले मार्क मिळतात. पण कधीकधी इतका ताण त्याला आलेला आहे की तो पॅरालायझ होऊ शकतो, तो अभ्यासच करणं बंद करून टाकेल. पण बहुतेक लोक ताण आल्यावरती अधिक चांगलं काम करतात. काही लोक काम थांबवतात, फार कमी लोक आहेत असे म्हटलं ना, पॅरालाइज होतात, कामच थांबवून टाकतात. इतका ताण त्यांना आला की त्यांना जमतच नाही, करूच शकत नाहीत काम, ते काम थांबवतात, पळून जातात त्या ठिकाणाहून, राहतच नाही त्या ठिकाणी ताण आल्यामुळे. काही लोक व्यसनी बनतात, काही लोक बंड करतात. कामातील आवड कमी झाल्यामुळे कामाचा वेग मंदावतो त्या लोकांचा ताण आल्यामुळे, आणि लोक हळूहळू काम करायला लागतात. ताणामुळे लोक निराशावादी बनतात, त्यांना अपयश येतं, त्यामुळे आणखीन निराशा येते, आणि मग पुढे काही लोक आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतात. तणावमुक्तीचे सूत्र खालील प्रकारे आपल्याला मांडता येतं. तणावमुक्ती कशी करावी जी काही सूत्र आहेत ती खालील प्रकारे आहेत. नंबर एक तर शरीर आपलं परफेक्ट ठेवा, शरीर आपलं निरोगी ठेवा, जेणेकरून ताण जो मनामध्ये येतो डोक्यामध्ये येतो त्याचा परिणाम शरीरावरती होणार नाही. मग नियमित आहार, नियमित व्यायाम, नियमित झोप याद्वारे शरीराचे सर्व अवयव सुदृढ ठेवा, परफेक्टली हेल्दी पर्सन बना. संपूर्ण शरीर शिथिल ठेवण्याची सवय लाव, म्हणजे मेंदूचे परिणाम शरीरावरती झाले जरी तरी पण शरीर शिथिल असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम शरीरावरती होणार नाहीत. नंबर 3, काल्पनिक दृष्ट्या काही दृश्य डोळ्यांसमोर निर्माण करा आणि ते दृश्य निर्माण करून मेंदूतून शरीराकडे जाणारे जे आदेश आहेत त्याची तीव्रता कशी कमी करता येईल ते पहा. म्हणजे रिलॅक्सेशन करायचं आणि रिलॅक्सेशन करून ज्या गोष्टींमुळे ताण येतो ती दृश्य डोळ्यांसमोर ठेवायची, जेणेकरून आपण तर रिलॅक्स आहो पण दृश्य ताण देणारी आहेत असं जर त्याची जर आपण सांगड घातली तर
ताणाचं मॅनेजमेंट चांगलं होऊ शकतं. आणि चौथं म्हणजे लॉजिकल थिंकिंग किंवा सतसत विवेकबुद्धीने विचार करा, तर्कसंगत विचारसरणी करा, ज्यामुळे मनाने मेंदूकडे जाणारे जे आदेश आहेत ते आदेश कंट्रोलमध्ये आणता येतात. संमोहनाच्या अवस्थेमध्ये लॉजिकल थिंकिंग करून रॅशनल इमोटिव्ह थेरपी सारखी रॅशनल इमोटिव्ह लॉजिकल तर्कसंगत विचारसरणी करून शरीर आणि मन शिथिल करून जर रिलॅक्स अवस्थेमध्ये कल्पना केली तर शरीरावर ताणांचे होणारे परिणाम टाळता येतात. मी जे करतो आहे ते चूक आहे का? चूक असेल तर कसे चूक आहे आणि मग बरोबर काय आहे आणि बरोबर मी माझ्या व्यवहारामध्ये कसा आणायचा आहे हे स्वतः शिकणं संमोहनाच्या अवस्थेमध्ये महत्त्वाचं आहे. आणि या शिक्षणामुळे मनावरती ताण जरी आला तरी त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. काही लोक विचारतात का आम्ही तर तणावाखाली वावरत नाही, तणावाखाली वावरताय कसं ओळखावं? तर काही प्रश्न स्वतःला विचारा आणि आपण अंडर स्ट्रेस आहोत का, तणावाखाली वावरतो आहे का हे आपल्याला स्वतःलाच कळू शकेल. खालील प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण तणावाखाली आहे किंवा नाही हे आपल्याला कळू शकेल. आपण बिकट परिस्थितीमध्ये सापडलेलो आहोत, मार्ग सापडत नाही असं वाटतं, आपल्यात खूप वाईटपणा आहे, चांगलेपणा कमी आहे आपल्यात असं वाटतं, नवीन माणसांशी बोलताना आपण कच खातो, थोडंसं मागे पुढे करतो नवीन माणसाशी बोलताना, लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही आपलं म्हणणं इतरांसमोर मांडू शकत नाही ठामपणे, लोकांच्या इच्छेचा मान करून तुम्ही स्वतःच्या इच्छा दाबता, अपयशाच्या चिंतेमुळे तुम्ही शेवटल्या क्षणी थांबून टाकता काम करणं आणि त्यामुळे तुम्ही म्हणता नाही आता मी थांबून देतो. काही कठीण परिस्थितीमध्ये आपण घाबरून जाता, भविष्याची चिंता करून तुम्ही वेळ घालवता, जास्तीत जास्त वेळ कसं होईल काय भविष्याबद्दल आपण घालवतोय वेळ, तुमच्या डोळ्यात लवकर आसू येतात, पटकन टचकन डोळ्यात पाणी येतं आपण असं म्हणतो, ताणतणावाखाली असलं की लवकर डोळ्यात पाणी येतं, लक्षपूर्ती झाली नाही तर मानसिक अस्थिरता वाढते, आराम करणे आपल्याकरता कठीण आहे आपल्याला असं वाटतं आणि आराम करायला वेळ मिळत नाही किंवा आराम केला तर अपराधीपणाची भावना येते. ताणतणावाच्या परिस्थितीला समोर जाण्यास आपण कचरता, स्वतःकरता वेळ काढणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं, आपण नेहमी पैशाबद्दल चिंता करता, आर्थिक चिंता आपल्याला असते, तुमची मुलं तुम्हाला उलट उत्तर देतात, व्यवहार बरोबर करत नाही असं तुम्हाला वाटतं, तुम्ही वेळ देऊ शकत नाही म्हणून कुटुंबातील लोक तुमच्याबद्दल नाराजी दाखवतात, ते नाराज आहेत की तुम्ही वेळ देत नाही म्हणून, तुम्ही मित्रांशी भेटू शकत नाही, लोक तुमचा फायदा घेतात असं तुम्हाला वाटतं, आवश्यकतेपेक्षा अधिक जोर लावून तुम्ही काम करता आहात असं तुम्हाला वाटतं, नेहमीचे कामाचे तास सोडून तुम्ही आणखीन काम करता आहात, कामाची व्याप्ती खूप वाढलेली आहे, कामे पूर्ण होत नाहीत, कामाचा उपभोग आलाय कंटाळा आलाय असं वाटतं, काम उरकण्यात वेळ कमी पडतो आहे आणि त्यामुळे कामं पूर्ण होत नाहीत उरकल्या जात नाहीत, गोंगाटाच्या वातावरणामध्ये आपण काम करता आहात, काम आपण कधी कधी खूप भरभर करतो लवकर लवकर करतो असं वाटतं, बरीच कामं एका वेळेस करण्याचा आपण प्रयत्न करतो, दोन तीन कामं एका वेळेस उरकतो, आपण बोलणे चालणं वेगाने करतो, वेळ फारच भरभर जातो आहे असं तुम्हाला वाटतंय, आपण जेवण भरभर करतो, आपण कुठे पोचायला उशीर करतो किंवा आपण उशिरा पोचतो असं वाटतं, आपल्याला नेहमी सर्दी पडसं होतं, सिगारेट पान तंबाखू
यांचं व्यसन आपल्याला आहे. दिनचर्येमध्ये शारीरिक परिश्रम कमी आहेत आणि थकवा आल्यामुळे लैंगिक इच्छा किंवा कामवासना कमी आहेत असं तुम्हाला वाटतं. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधा आणि तणावाखाली आपण स्वतः आहोत किंवा नाही हे तपासून पहा. खालील नमूद केलेल्या घटना आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये घडत असतात आणि त्यावेळेस आपण जर एकदम रागावलो तर आपण ताणतणावाखाली आहोत असं समजायला हरकत नाही. एखादी वस्तू आपण विकत आणली, घरी आणली आणि ती वस्तू खराब निघाली, तुम्ही एकदम जोरात रागवायला लागलेत, डिस्टर्ब झालेत. एखाद्याने लहान कामाकरता तुम्हाला जास्त किंमत मागितली आणि आपण एकदम तणतण करायला लागलेत. उदाहरण झालं द्यायचं झालं तर रिक्षावाल्याचं आहे की आपण घरातून बाहेर पडतो, रिक्षा करतो, बस स्टँडवर जायचं आहे, युजली 10 रुपये त्याला लागायला पाहिजेत, तो आपल्याला 30 रुपये मागतो आणि आपण एकदम रागवून जातो. सगळ्यांनी चूक केली पण जाब मात्र आपल्याला विचारला तेव्हा तुम्ही डिस्टर्ब होता. तुमची गाडी चिखलात फसली आहे त्यावेळेस तुम्ही कसे वागता? तुम्ही 4 कप चहा घेऊन जातात, तुम्हाला कोणी धक्का दिला आणि सॉरी म्हटलं नाही त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? कोणी धक्का मारून तुमची वस्तू पाडली आणि तुम्हाला सॉरी म्हटलं नाही तेव्हा तुम्हाला काय वाटलं? भेटण्याची नक्की वेळ ठरून सुद्धा तो त्यावेळेस आला नाही आणि वेळ पाळली नाही त्यावेळी तुमचं वर्तन कसं होतं? कोणी तुमच्याबद्दल गंमत केली आणि तुम्हाला आवडलं नाही, खिल्ली उडवली तुम्हाला आवडलं नाही, तुमची गाडी बंद पडली आणि मागून एकसारखा कोणीतरी हॉर्न देतो आहे जोर जोरामध्ये तेव्हा तुम्ही डिस्टर्ब झालात? तुम्ही कोणाला पुस्तक दिलं आणि ते त्यांनी वेळेवरती आणून दिलं नाही, तर अशा रीतीने अलग अलग प्रश्न जेव्हा निर्माण होतात त्यावेळेस आपण कसं वागतो याच्यावरती आपण ताण तणावाखाली वावरतो आहे किंवा नाही याचं उत्तर आपल्यालाच मिळेल. आणि जर याच्यामध्ये सकारात्मक उत्तर जर मिळालं किंवा होय असं उत्तर मिळालं तर नक्कीच ताणतणाव नियंत्रण नीतीचा अवलंब करण्याची आपल्याला गरज आहे आणि आपण स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप अटेंड करावं, स्वतःला रिलॅक्स करावं आणि तणावापासून होणारे जे दुष्परिणाम आहेत ते टाळावे असं मी आपणाला या ठिकाणी नक्कीच सुचवेन. ताण कमी करण्याकरता आपल्या दृष्टिकोनामध्ये खालील बदल घडवून आणा. आपण जीवन जगत असताना बरेच जण आपल्याला म्हणतात अरे फार तू ताण घेतो बा, ताण घेऊ नकोस, काय तू चिंता करतोस, चिंता नको करत जोवर फार चिंता करतो. मग ताण घेऊ नको, चिंता करू नको असं म्हटल्याने ताण कमी होईल का? मुळीच होणार नाही. एक समजा आपण एक दगड घेतला आणि तो दगड एका काचेवरती मारला तर काय अर्थातच काच फुटेल. काच कशामुळे फुटली? तर काच दगडामुळे फुटली. मग आपण आता हाच दगड घेतला आणि भिंतीवर मारला तर काय होईल? तर काही नाही, भिंतीचा रंगाचा पापुद्रा निघेल फार तर फार. मग जर काच दगडामुळे फुटली आणि भिंत जर दगडामुळे फुटली नाही तर काच दगडामुळे फुटली का? काच दगडामुळे फुटली नाही. दगडामुळेच जर फुटायची असती तर भिंतसुद्धा फुटली असती किंवा तुटली असती. काच दगडामुळे तुटली नाही, काच जी तुटली ती काच कच्ची असल्यामुळे तुटली. आपलं मन जर काचेसारखं असंच कच्च ठेवलं तर दगडरूपी ताण आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये येत असतात त्या ताणामुळे आपण प्रत्येक ठिकाणी काचेसारखं तुटत जाऊ. आणि म्हणून हे लक्षात ठेवा की आपलं मन हे भिंतीसारखं पक्क असायला पाहिजे जेणेकरून ताणरूपी कितीही दगड आपल्या मनावरती येऊन आदळलेत तरी पण आपण तुटणार नाही. आणि त्या दृष्टीने आपण नेहमीच आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणायला पाहिजेत. पुढील मुद्दा, कामाची सुरुवात ताबडतोब करा. डू इट नाऊ ॲटिट्यूड. कोणतेही काम जर ताबडतोब केलं तर कुठलेही काम अर्जंट बनत नाही.
जे काम आज हातामध्ये आलं असेल ते हातावेगळं करून मोकळं करून टाका. आपण जर काम साचवत राहिलो तर साधी साधी कामंसुद्धा पुढे अर्जंट बनतात आणि मग ताण येतो. इलेक्ट्रिकचं बिल असो, टेलिफोनचं बिल असो, मुलांची शाळेतली फी भरायचं असो, हे सगळं जर ही सगळी जर कामं आपण वेळच्या वेळी केली नाहीत तर ती पुढे अर्जंट बनतात आणि कामं अर्जंट झाली की ताण येतो. आपण इतरांना बदलवू शकत नाही म्हणून स्वतःला बदला. या जगामध्ये आपण इतरांच्या वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. आपल्या मनासारखे प्रत्येकाने वागलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. असं आपल्याला वाटतं की त्यांनी त्यांच्यात बदल करून म्हणजे करून घ्यायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या मनामध्ये बदल घडून आणायला हवा. पण मी मात्र बदलायला कधी तयार नसतो. या जगामध्ये कोणीही बदलायला आलेलं नाही आहे, मला बदलावं लागेल. तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही. तुम्ही तुमच्या वडिलांना बदलू शकत नाही, तुम्ही तुमच्या आईला बदलू शकत नाही, तुम्ही तुमच्या पत्नीला बदलू शकत नाही, तुम्ही तुमच्या भाऊ बहिणीला, तुमच्या मुलाला मुलीला कोणालाही बदलू शकत नाही, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बदलू शकत नाही. तुम्ही स्वतःला बदलू शकता कारण ते तुमच्या हातात आहे, तुमच्या नियंत्रणामध्ये आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की मला बदलायचं आहे, आणि असं जर आपण ठेवलं तर मनावर ताण येणार नाही. या ठिकाणी एक प्रार्थना नमूद करावीशी वाटते, ती आपण नेहमी मनात ठेवावी आणि म्हणावी. ती प्रार्थना अशी आहे, जे साधणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया. मी संपूर्ण जग बदलण्याचा प्रयत्न केला पण मला जमलं नाही. मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बदलू शकलो नाही. मी माझ्या मुलीला मुलाला सहकाऱ्यांना मित्रांना बदलू शकत नाही. म्हणून मी स्वतःच स्वतःला बदलवण्याचा निर्णय घेतला आणि तणावमुक्त झालो. पुढील मुद्दा, सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचारसरणी असणारे लोक तणावमुक्त असतात. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मकच हवा. अर्धा ग्लास भरलेला आहे की अर्धा ग्लास रिकामा आहे हे जाणून घेणं किंवा हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याकरता आपण कोणता चष्मा लावलाय ते महत्त्वाचं आहे. मी ते करू शकतो, माझ्याकडून ते शक्य होईल, सर्व काही चांगले होईल, असे सकारात्मक विचारसरणीचे लोक असतात, ते आशावादी असतात. सकारात्मक लोकांना ताण कमी असतो. पुढील मुद्दा, आपला रिकामा वेळ ताण कमी करण्यास घालवा. प्रवास करताना, आंघोळ करताना, दाढी करताना, रात्री जेव्हा झोप येत नाही त्या अगोदर, जेवायला ताट मांडल्यानंतर, अन्न गरम होईपर्यंत, अशा बऱ्याच गोष्टी असतात किंवा अशा बऱ्याच क्रिया असतात की त्या क्रिया करण्याच्या अगोदर आपल्याला वेळ असतो. त्यामुळे आपण त्यावेळेस आपल्या विचारांचं चिंतन करावं, कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला ताण आला आहे ते आठवावं, ते स्मरावं, आणि तो ताण मी कसा कमी करू शकतो याचा आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला निश्चित कळून येईल की आपण तणावमुक्त होऊ शकतो. रात्री झोपायच्या वेळेस आपल्या बेडजवळ एक खुंटी ठोका आणि झोपण्याच्या अगोदर मनातील विचार त्या खुंटीला लटकवून ठेवा आणि नंतर बेडवर जा. सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला असं आढळून येईल की त्या खुंटीवर आपण जे जे विचार लटकवून ठेवले होते त्यातले बरेच हवेने उडून गेले असतील आणि जे शिल्लक राहिले असतील त्यांची तीव्रता बरीच कमी झाली असेल. त्यामुळे नेहमीच हे एक खुंटी प्रकरण आपण लक्षात ठेवा. किंवा एक वेस्ट पेपर बास्केट आपल्या बेडजवळ ठेवा, त्याला आम्ही म्हणतो मेंटल वेस्ट बास्केट. ती मेंटल वेस्ट बास्केट जर आपण आपल्या बेडजवळ ठेवली तर जे जे नको आहे ते झोपायच्या अगोदर त्या बास्केटमध्ये टाका आणि सकाळी उठून तो कचरा फेकून द्या. आपल्या मनामध्ये जर आपण एकच गोष्ट वारंवार घोकून ठेवली, घोळून ठेवली, तर त्यामुळे ताण येतो. दोन साधू, जैन साधू
एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे चालले होते. पायी पायी भरभर ते साधू जात असताना मध्ये एक मोठा त्यांना ओढा दिसला. त्या ओढ्याच्या एका बाजूला एक सुंदर युवती काठावरती उभी होती आणि तिला ओढा पार करायचा होता पण ती करू शकत नव्हती. त्यातल्या एका साधून तिला आपल्या खांद्यावरती उचलून धरलं आणि ओढा पार केला आणि ओढ्याच्या त्या काठावर तिला नेऊन ठेवलं. दोघाही साधूंनी तो ओढा पार करून ते भराभर भराभर दोघही जण पुन्हा आपल्या मुक्कामी जायला निघालेत. दुसऱ्या गावी त्यांचा मुक्काम होता. रात्री झोपले असताना दुसऱ्या साधूला काही झोप येईना, तो चलबिचल चलबिचल झालेला होता. तो पहिल्या साधूला म्हणाला की मला हे समजत नाही की आपण साधू आहोत, कुठल्याही स्त्रीला आपण स्पर्श करायला नको. तू त्या स्त्रीला स्पर्श केलाच कावर, तिला तू उचलून घेतलंच कावर, तिला तू उचलून ओढ्याच्या काठावर दुसऱ्या बाजूला न्यायला नको होतं, ही चूक तू केली, हे आपल्या धर्माच्या विरोधात आहे. दुसरा साधू त्याला म्हणाला की अरे मी तर त्या स्त्रीला माझ्या खांद्यावरती उचलून ओढ्याच्या दुसऱ्या काठावर नेऊन ठेवलं आणि विसरून पण गेलो, तू मात्र तिला आपल्या मनाच्या खांद्यावर सकाळपासून आत्तापर्यंत वाहवतोय, यात दोषी कोण आहे? दोषी तू आहेस. मनात कोणती पण गोष्ट अशी ठेवू नका, तेच घळू नका, त्यांनी ताण येतो. मनात आपण किती गोष्ट वाहून नेतोय याला महत्त्व आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आपला रिकामा वेळ आपण केव्हा केव्हा ताण कमी करण्यास वापरू शकतो ते. पुढील मुद्दा असा आहे ताण कमी करण्याचा की या जगामध्ये माझा कोणीही अपमान करू शकत नाही. देर इज नो बडी ऑन द फेस ऑफ दिस अर्थ हु कॅन इन्सल्ट मी. कोणी माझा अपमान करावा हा अधिकारच मी कोणाला दिलेला नाही आहे, त्यामुळे मला कोणीही अपमान करू शकत नाही. मला त्यांनी असं म्हटलं म्हणून मला राग आला, त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही म्हणून मला राग आला, त्यांनी मला नमस्कार केला नाही म्हणून माझा अपमान झाला. प्रत्येक वेळेस आपण लोकांच्या हातामध्ये आपली वर्तणूक देणार आहोत का? आपला रिमोट कंट्रोल हा लोकांच्या हातात आपण देणार आहोत का? लोक जसं जसं वागतील तसं तसं आपल्याला ताण येणार आहे का? म्हणून आपण लक्षात ठेवा की आपला रिमोट कंट्रोल हा आपल्या हातामध्ये आहे. लोकांच्या वागण्यात, लोकांनी आपल्याशी कशी वर्तणूक केली त्यामध्ये, त्यावर आपला कधीही मान अपमान राहायला नको, त्यामुळे आपल्याला ताण येतो. आपली विचारांची उंची एवढी असावी की लोकांनी आपल्या अंगावर थुंकलं जरी तरी पण तो थुंका ती थुंकी आपल्यापर्यंत पोचणारच नाही. लोकांनी आपला शब्दांनी अपमान केला तरी आपली उंची एवढी आहे विचारांची की आपल्याला ते शब्दच ऐकू येणार नाही. अशा तऱ्हेने आपली वृत्ती नेहमी असली पाहिजे. पुढील मुद्दा आहे तुलना करू नका. नेव्हर 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 कम्पेअर. केव्हाच तुलना करू नका, इतरांशी तुलना करू नका. आणि तुलनाच करायची असेल तर ती स्वतःच्या आपल्या भूतकाळातील कार्याविषयी करा. यू कम्पेअर युअर सेल्फ युअर परफॉर्मन्स नॉट विथ अदर्स परफॉर्मन्स. पण आपण करतो काय की आपण नेहमी इतरांच्या बरोबर आपली तुलना करतो. त्याची कार चांगली, त्याचं घर चांगलं, त्याची मुलं चांगली, त्याची नोकरी चांगली, त्याचं सर्व चांगलं आणि माझं मात्र खराब. अशा तऱ्हेचा द्वेष मत्सर आणि तुलना आपण जर करत राहिलो तर आपल्याला ताण येतो. माझ्याजवळ कार नसली म्हणून काय झालं, इतर लोकांच्या जवळ स्कूटरसुद्धा नसते, हा दृष्टिकोन असायला पाहिजे. आय हॅड ब्लूज वेन आय हॅड नो शूज अंटील अपॉन द स्ट्रीट आय सॉ अ पर्सन हू हॅड नो फीट. माझ्याजवळ जेव्हा बूट नव्हते तेव्हा मला वाईट वाटलं, तेव्हा निराशा आली. पण जेव्हा मी रस्त्यावर एक माणूस पाहिला त्याला पायच नव्हते तेव्हा माझी निराशा दूर पळून गेली. म्हणून जर तुलनाच करायची असेल तर आपल्यापेक्षा कमी असलेल्या लोकांजवळ तुलना करा, म्हणजे आपल्याला चांगलं वाटेल. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपलं ध्येय हे अगदी लिमिटेड ठेवावं
किंवा संकुचित ठेवावं. तुलना करायची असेल तर आपल्याला लहान लोकांच्या बरोबर करायला पाहिजे, आपल्यापेक्षा लहान लोकांच्या बरोबर. आपलं व्यक्तिमत्व जर परिपक्व असेल, मॅच्युअर असेल, तर आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या बरोबर नंतर तुलना करावी. आपलं ध्येय नेहमी उंचावर ठेवावं. कॉम्प्लासन्सी किंवा अल्पसंतुष्टपणा करा हा संदेश मला आपल्याला द्यायचा नाही आहे. कृपया ध्यानात घ्या, अल्पसंतुष्टपणा नको. आपलं ध्येय नेहमी उंच ठेवावं. नेहमी चंद्र पकडण्याचा प्रयत्न करा. चंद्र पकडण्याचं धैर्य नेहमी ध्येय नेहमी ठेवा. चंद्र पकडण्याचं ध्येय जर आपण ठेवलं तर भलेही चंद्र हातामध्ये येणार नाही, पण कमीत कमी तारे तर येतीलच. म्हणून हे लक्षात ठेवा की ध्येय नेहमी उंच असावं, परंतु तुलना मात्र करू नये. परिपक्वता आल्यानंतरच मोठ्या लोकांशी तुलना करावी, म्हणजे आपल्याला यश मिळू शकतं आणि ताण कमी येईल. पुढील मुद्दा आहे, समस्या आल्यास सामना करा, त्याला तोंड द्या. जीवनामध्ये क्षणोक्षणी पावलोपावली समस्या येऊ शकतात, अडचणी येतात. त्या समस्या येत असताना आपण जर त्यापासून पळून गेलो, त्याला टाळलं, तर त्या समस्या आणखीन आणखीन बिकट होत जातात, त्यामुळे आणखीन आणखीन ताण येतो. आणि मग ते टाळण्याकरता आपण जशी समस्या आली असेल त्या समस्येला त्याच ठिकाणी तोंड द्या. जीवनामध्ये समस्या येणारच आणि त्याला आपल्याला तोंड द्यावं लागणारच. माझ्याकडे एक जण आला, म्हणायला लागला की डॉक्टर साहेब, समस्या मला खूप आहेत, समस्या येऊच नये किंवा समस्या राहूच नये, असं मला सांगता का? काय करता येईल त्या करता ते. म्हटलं मी तुला एक जागा दाखवतो, ज्या ठिकाणी जे लोक राहतात त्या लोकांना कुठलीही समस्या नाही आहे. काय डॉक्टर साहेब, तुम्ही आत्तापर्यंत सांगायचं नाही का की अशी कोणती जागा आहे की ज्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना ताणच नाही, समस्याच नाही आहे? मी त्याला एका स्मशानभूमीमध्ये घेऊन गेलो आणि त्याला म्हटलं, इथे जी थडगी आहेत आणि इथे लोकांना जे पुरलेलं आहे ते लोक बिना समस्याचे आहेत, समस्या विरहित आहेत. तर असं अशी एकच जागा आहे की ज्या ठिकाणी लोकांना समस्या नाही आहेत. बाकी जीवन जगत असताना प्रत्येकाला समस्या आहेत. समस्यांचा अडचणींचा सामना करा आणि जशी जशी समस्या येईल तसा त्या सामना करा. समस्यांचा डोंगर उभा होऊ देऊ नका. सत्यवचनी व्हा. पुढील मुद्दा आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. सत्यासारखी मोठी कोणतीही गोष्ट नाही. आपण म्हणाल की कलियुगामध्ये सत्य कोण बोलतं, सत्याचा व्यवहार कोणी करतं का? पण मी आपल्याला निश्चित सांगू शकतो की आपण सत्याचा व्यवहार कराल तर आपल्याला मरण नाही, ताण येणार नाही. कारण का? खोटं बोललं की ताण येतो. खोटं बोललेलं लक्षात ठेवावं लागतं आणि खरं बोललेलं लक्षात ठेवावं लागत नाही. म्हणून नेहमी सत्यवचनी व्हा, त्याने आपला आत्मविश्वास वाढेल, आपलं आयुष्य पारदर्शक होईल, आपल्याला कशाची भीती वाटणार नाही, इतरांकरता आपण आदर्श व्हाल आणि त्यामुळे तुमचा स्वाभिमान उंचावेल, तुमची सेल्फ एस्टीम हाय होईल. आपल्या नैतिक मूल्यांच्या विरोधात कोणतीही गोष्ट करू नका. ज्या गोष्टी केल्याने आपल्याला ताण येतो किंवा ज्या गोष्टी आपल्या नैतिक मूल्यांच्या विरोधात आहेत त्या गोष्टी कृपया करू नका, त्याने ताण येतो. आपली नैतिकता जर खरं बोलण्याचीच आहे आणि खोटं बोलायचंच नाही असं जर असेल आणि आपण जर खोटं बोललो तर आपल्याला ताण येतो, हे आपण लक्षात घ्या की एव्हरीबडी इज वॉचिंग युअर पल्स ॲट एव्हरी मॉमेंट. प्रत्येक जण तुम्ही कसा व्यवहार करता, कशी वागणूक देता किंवा करता हे प्रत्येक वेळा पाहत असतो. असं तुम्ही समजू नका की आपल्याला कोणीच पाहत नाही. प्रत्येक जण, आजूबाजूचे लोक हे तुम्हाला पाहत असतात, तुमचा व्यवहार पाहत असतात. त्यामुळे आपण नेहमी चांगलाच पारदर्शकच व्यवहार करा, सत्याचा व्यवहार करा. आणि जर तुम्हाला कोणी पाहत नसेल तर रात्री झोपल्यानंतर अंगावर चादर ओढून घेतल्यानंतर आपण आपल्याला पाहणारा एक मनुष्य शेवटी राहतोच ना. शेवटी त्यावेळेस आपण आपल्याला पाहत असतो की आपण दिवसभर चांगलं काम केलं नाही किंवा खोटं बोललो किंवा बदमाशी केली. त्यावेळेस आपलं मन आपल्याला खातं आणि त्यामुळे ताण येतो, मग नंतर झोप लागत नाही. म्हणून नेहमी सत्यवचनी राहा आणि पारदर्शक आयुष्य ठेवा. सभोवतालच्या व्यक्ती ज्या आहेत आपल्याला आपल्या
त्या नेहमी चांगल्या ठेवा. विश्वासू, प्रामाणिक, पॉझिटिव्ह थिंकर्स, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणारे लोक नेहमी आपल्या सभोवताल ठेवा. जर आपल्याला नकारात्मक बोलणारे, निराशावादी दृष्टिकोन असणारे लोक जर आपल्या सभोवताल असतील तर आपल्यालाही त्याचप्रमाणे वाटायला लागतं. निगेटिव्ह ॲटिट्यूड आपला तयार होतो आणि आपल्याला ताण येतो. नेहमी प्रोत्साहन देणारे, नेहमी पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणारीच माणसे आपल्या सभोवताल पाहिजेत. आपले दोष दाखवून, आपल्या पाठीवर थाप मारून, आपल्याला प्रोत्साहन देऊन, आपण पडलो झडलो त्यावेळेस आपले कपडे झटकून आपल्याला दोन पायावरती पुन्हा उभं करणारी माणसं आपल्या सभोवताल पाहिजेत, ज्यामुळे आपल्याला ताण येणार नाही. आपलं जर चुकलं असेल तर आपल्याला टीका करून, आपले दोष दाखवून जर आपल्याला मार्गदर्शन करणारी माणसं आपल्या सभोवताल असतील तर ताण येणार नाही. विश्वासू मित्र हवेत. आपल्याला एक किंवा दोन चांगले विश्वासू मित्र पाहिजेत की जे बाहेर कुठेही काही बोलणार नाहीत. आपण त्यांच्याजवळ जसं मन मोकळं करू ते आपल्याजवळच ठेवतील आणि बाहेर कुठेही काही बोलणार नाहीत, असे मित्र पाहिजेत. काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला बोलायच्या असतात परंतु त्याचा बाहेर बोभाटा होईल म्हणून आपण सांगत नाही. मन कच खात असतं, मन तयार नसतं, मन मोकळं करणं आपल्याला वाटत असतं की आपण आपलं मन मोकळं करावं, आपण करत नाही आणि मग ताण येतो. पत्नी आपला एक चांगला मित्र किंवा मैत्रीण राहू शकते, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या पत्नीजवळसुद्धा आपण बोलत नाहीत. काही धंद्याच्या गोष्टी आहेत, व्यवहाराच्या गोष्टी आहेत की ज्या जर आपण पत्नीजवळ बोललो तर तिला ताण येईल, म्हणून अशा वेळेस आपल्या मित्रांबरोबर जर आपण बोललो, त्यांचा सल्ला घेतला तर आपला ताण कमी होऊ शकतो. पुढील मुद्दा आहे छंद निर्मिती जोपासा. हॉबीज आपल्याला जर असतील, कुठली एखादा छंद जर आपल्याला असेल आणि आपण जर त्याकरता वेळ दिला असेल 10-20 मिनटं, अर्धा तास रोजचा, तर छंदामध्ये, छंद जोपासताना, छंदामध्ये आपण जेव्हा वेळ गुंतवतो ते आपल्याला ताण येत नाही. शारीरिक व्यायाम प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास तरी शारीरिक व्यायाम केलाच पाहिजे. खेळ टेबल टेनिस आहे, बॅडमिंटन आहे, पोहणं आहे आणि काहीच जमलं नाही तर भराभर अर्धा तास चालणं आहे. एक तासामध्ये 5 ते 6 किलोमीटर जर भरभर चालण्याचा व्यायाम केला तर शरीर नेहमी सुदृढ राहतं आणि त्यामुळे शरीरावर जे ताणाचे दुष्परिणाम होतात ते होत नाहीत. पायी फिरायला जाणं कधीकधी कंटाळवाणं वाटतं, त्यामुळे खेळ जर खेळला तर त्यामध्ये करमणुकीही होते, मनोरंजन होतं आणि व्यायाम चांगला होतो. पायी फिरायला जाताना नेहमी भराभर फास्ट जायला पाहिजे, जेणेकरून एक तासामध्ये आपण 5 ते 6 किलोमीटर फिरून आलो पाहिजे. ताणतणावाखाली वावणाऱ्या लोकांना हृदयविकार होतात. पायी चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांना हृदयविकारापासून मुक्ती मिळू शकते. हृदयविकाराचं एकाच ऑपरेशन जर झालं असेल तर त्यामागे 100 लोकांना हृदयविकाराचा आजार असतो असं स्टॅटिस्टिक्स सांगतं. त्यामुळे पहा समाजामध्ये किती लोकांना हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच नेहमी शारीरिक व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. झोप प्रत्येकाने किमान 6 ते 7 तास रोज नियमितपणे झोप घ्यावी. झोप जर शांत नसेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला चिडचिडेपणा येतो, पोट ठीक राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, कामात लक्ष लागत नाही, त्यामुळे झोप चांगली घेणं आवश्यक आहे. झोप 6 ते 7 तास ॲव्हरेज प्रत्येकाने घ्यावी. झोपेच्या वेळा नियमित ठेवाव्यात आणि झोप घेण्याच्या म्हणजे झोपायला जाण्याच्या 3 तास अगोदर कमीत कमी कोणी खाऊ पिऊ नये. कारण का खूप जेवण केलं पोट भरून आणि मग गादीवर जाऊन पडलं तर त्यांनी अपचन होतं, पोट साफ होत नाही, त्यामुळे झोप शांत लागत नाही आणि मग चिडचिडेपणा दुसऱ्या दिवशी येतो. म्हणून झोपेच्या वेळा पक्क्या ठेवाव्यात. 3 तास झोपेच्या अगोदर काही खाऊ पिऊ नये. बेडरूममध्ये शक्यतोवर नेहमी शांत वातावरण ठेवावं. मुलांचा गोंगाट, टीव्हीचा गोंगाट बेडरूममध्ये असू नये. एखादा हिरवा अगदी 0 लाईट लावून ठेवावा, जेणेकरून तोंडावरती खूप मोठा उजेडणार नाही. आणि नेहमी शांत वातावरणामध्ये झोप घ्यावी, जेणेकरून शांत झोप झाली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी ताण येणार नाही. भुकेल्या पोटीसुद्धा झोपू नये. जसं पोट खूप पोट भरून झोपू नये, तसं भुकेल्या पोटी पण झोपू नये. असं एक अर्धवट पोट भरलेल्या स्थितीमध्ये नेहमी
झोपावं. संध्याकाळी धूम्रपान किंवा चहा न घेता राहावं, कारण संध्याकाळी साधारण 4-5 नंतर धूम्रपान आणि चहा जर घेतला असेल तर झोप शांत लागत नाही. एक तर धूम्रपान करूच नाही, पण केलं तर संध्याकाळी 5 नंतर करू नये. आणि नेहमी सक्रिय जीवन जर जगलं तर शांत झोप येते. आहाराबद्दल या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. लोक आहार खूप घेतात, स्पेशली चीज बटर. आपण काय करतो की टी व्ही समोर बसतो, हातामध्ये रिमोट कंट्रोल घेतो, चॅनेल्स बदलत जातो आणि टी व्हीवरती ज्या अनेकविध जाहिराती आपण पाहतो त्या पाहिल्या की लगेच बाहेर जातो, स्कूटरला किक मारतो आणि सुपर बाजारमध्ये जाऊन त्या वस्तू विकत आणतो, पुन्हा टी व्हीसमोर बसतो आणि त्या वस्तू खात राहतो. यामुळे फक्त वजन वाढतं. म्हणून नेहमीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की फॅट्स वाढणारे जे पदार्थ आहेत ते कमी खायला पाहिजेत. तळलेले तेलकट तुपकट पदार्थ हे नेहमीच कमी असावेत आणि सलाडचा वापर जास्तीत जास्त जेवणात करायला पाहिजे. 2 वेळा पूर्ण पोट भरून 2 वेळा जेवण घेण्यापेक्षा थोडं थोडं जेवण 4 वेळा घ्यावं, जेणेकरून पचायला ते सोपं जातं आणि पचनक्रिया चांगली होते. त्यामुळे कामात लक्ष पण लागतं आणि झोप येत नाही. व्यसनांमुळे मनावर ताण येतो आणि ताण आल्यामुळे लोक व्यसनं करतात. खूप टेन्शन आलं, आता मला एखादी सिगरेट पिऊ द्या, किंवा खूप ताण आला आता एक चहा पिऊया, अशा तऱ्हेने लोक व्यसनं करतात. ताण आला की लोक दारू पितात. दारू प्यायल्यामुळे होतं काय की थोडंसं रिलॅक्सेशन मिळतं, थोडंसं युफोरिया येतो, एक चांगलं वाटतं मनाला. तेवढ्यापुरतं मन हलकं होतं, तेवढ्यापुरता ताण मनुष्य विसरतो. दारू उतरली की पुन्हा ताण येतो, मग फायदा काय? त्यामुळे कोणती पण व्यसनं करू नयेत ज्यामुळे एकसारखा मनावरती ताण येत राहतो आणि ताण आल्यामुळे व्यसन वाढत जातं. शवासन नित्यनियमाने करावं, रोज 5 ते 7 मिनटं संमोहन करावं. संमोहनाची पहिली पायरी जी आहे रिलॅक्सेशन, ते म्हणजे शवासन आहे. प्रत्येकाने रोज 5 ते 7 मिनटं शवासन करावं, रिलॅक्सेशन करावं, जेणेकरून शरीरावर जे बदल शरीरावरती जे परिणाम होतात, दुष्परिणाम जे होतात ताणाचे, ते होणार नाहीत. अगदी शांत रिलॅक्स वातावरणामध्ये संपूर्ण शरीर रिलॅक्स करून 5 ते 7 मिनटं नेहमी रिलॅक्सेशन करावं. रिलॅक्सेशन जर जमत नसेल तर माझी संमोहनाची कॅसेट आहे रिलॅक्सेशनची, ती कॅसेट ऐकावी आणि स्वसंमोहन करावं, जेणेकरून छानपैकी एक सुंदर रिलॅक्सेशनचं तंत्र आपल्याला माहिती होईल आणि शरीरावरती दुष्परिणाम कुठल्याही प्रकारचे होणार नाहीत. मनोरंजन प्रत्येकाने केलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की टी व्हीसमोर 4-4 तास बसा आणि 5-5 सिनेमे पहा. मला एका मित्राला विचारलं, अरे आज काय केलं, रविवार होता तर, म्हणे आज 5 सिनेमे पाहिले. म्हणले कसं काय? म्हणे 3 तास टी व्हीसमोर बसलो होतो आणि 5 सिनेमे पाहिले. हातात रिमोट कंट्रोल आहे आणि पटापट चॅनेल्स बदलणं आहे आणि अलग अलग चॅनेल्सचे अलग अलग सिनेमे तो 3 तासामध्ये 5 सिनेमे पाहतो. मनोरंजन करावं, पण मनोरंजन साधारणतः 15 ते 20 मिनटं, त्यामध्ये एखादी सिरियल असो टी व्हीची, टी व्हीवरच्या बातम्या असोत, किंवा अगदी जीवाभावांच्या लोकांबरोबर हलक्या फुलक्या गप्पा असोत, हे करणं आवश्यक आहे जेणेकरून मन हलकं होतं आणि तणावमुक्त होतं. 6 महिन्यातून 1 सहकुटुंब बाहेर सहलीला जावं आणि 1 आठवड्यातून 1 सुट्टी घ्यावी, जेणेकरून आठवड्याभराचा ताण जो आहे तो हलका होतो आणि मनुष्य पुन्हा नवीन जोमाने, नवीन उत्साहाने, नवीन उमेदीने सोमवारपासून पुन्हा कामाला लागू शकतो. म्हणून आठवड्यातून 1 दिवस सुट्टी घेणं आवश्यक आहे किंवा कमीत कमी काम बदलणं आवश्यक आहे. चेंज ऑफ वर्क इज अ रेस्ट असं म्हटलं आहे. तेच तेच काम करून कंटाळा येतो, कामाचा उभं येतो. जर तुम्ही फक्त काम बदललं तरीसुद्धा ते चांगलं आहे आणि त्यांनीसुद्धा टेन्शन कमी होतं.